लोकसभेमध्ये दिल्लीशी संबंधित जे विधेयक आहे ते मांडलं गेलं आणि अर्थात अपेक्षेप्रमाणे आवाजी ते मंजूर पण करण्यात आलं या निमित्तानं जी अतिशय सविस्तर अशी चर्चा विशेषतः गृहमंत्री अमित शहानी त्याला सगळ्याला उत्तर देताना जी मांडली ती ज्यांना कोणाला या विषयामध्ये गती आहे त्यांना मी आवर्जून सांगतो आग्रह धरतो थोडासा हट्टय करतो की जरूर ऐका म्हणजे आम्ही जे काही सांगतो आहे खरं तर हा व्हिडिओ वेगळा करण्याच्यापेक्षा ते अख्खंच्या अख्खं भाषण इथं जरी त्याची टेप लावून दिली तरी चालेल दुसरे एक पत्रकार आहे सुशांत सिन्हा न्यू, म्हणून यांनी न्यूज की पाठशालामध्ये पण याच्यावरती फार चांगलं केलेलं आहे पण मी जी सुरुवात करणार आहे ती हर्षवर्धन त्रिपाठी ह्या हिंदी पत्रकारांनी एक जो आक्षेप घेतला होता आणि मला तो फार महत्त्वाचा वाटतो आणि त्याच्यातून विरोधकांचं बौद्धिक दिवाळखोर पण कसा आलेला आहे बौद्धिक दिवाळखोरी कशी आहे हे समोर आलेलं आहे हर्षवर्धन त्रिपाठींचं त्यांनी खंत व्यक्त केलेली अशी आहे की मणिपूरवरती इतका गदारोळ चालू असताना मणिपूर 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 सारखं तुंतुण सगळ्यांनी लावलं होतं संसदेमध्ये चर्चा व्हावी असं अपेक्षित असताना विरोधकांनी गोंधळ घालून चर्चा आणून पाडली कारण कुठली असो चर्चा प्रत्यक्षामध्ये मणिपूरची होऊ शकली नाही तेव्हा विरोधक बाहेर निघून गेले धिंगाणा केला काय वाटेल त्या सगळ्या गोष्टी झाल्या पण त्याच्या उलट दिल्लीच्या संदर्भातला अध्यादेशिवाय सगळे तिथं बसून राहिले शांतपणे आणि सगळे सविस्तर चर्चा करायला लागलेत म्हणजे ही कुठली अशी मोठी गोष्ट होती की दिल्लीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्याशी संबंधित बदल्या आणि नियुक्तीच्या संदर्भातले हा अध्यादेश ह्याचा एकूण देशाशी बाकीच्या राज्यांशी सर्वसामान्य जनतेची काहीही संबंध नाही किंवा तसा प्रत्यक्षामध्ये सर्वसामान्य जनते ह्याचा काही फरकही पडत नाही पण ज्या विषयाच्या संदर्भामध्ये तुम्ही एवढी आरडाओरडा केला होता मणिपूरच्या नावानं सगळं पेटून दिलं होतं सगळे लिब्रांडू पत्रकार ती गळे काढायला लागले होते मेणबत्त्या सुरू झाल्या होत्या सगळं सगळं त्याच वेळेस पश्चिम बंगालमध्ये घडलेली प्रकरणं असो भयानक अशी किंवा राजस्थानमधली असो छत्तीसगडमधली असो हे सगळं लपून राहील किंवा आता मेवातमधले दंगे असो ज्या पद्धती सगळं बाजूला ठेवून फक्त मणिपूर एक मणिपूर लावलेलं होतं अपेक्षा अशी होती की याच मणिपूरवरती अतिशय व्यवस्थित अशी चर्चा सखोल तर साधा साधा हट्ट बारीक बारीक गोष्टसाठी काय धरून बसला होते पंतप्रधानांनीच बोललं पाहिजे जेव्हा की गृहमंत्री बोलायला तयार होते उत्तर द्यायला तयार होते आणि मी देणार म्हणून त्यांनी परतही सांगितलेले आणि दुसरं बघा केवळ ते आय डॉट एन डॉट डी डॉट आय डॉट ए इंडिया ह्या आघाडीसाठी तिथं आपल्याला केजरीवालसारखा यांचा पक्ष पाहिजे म्हणून सगळे विरोधक निर्लज्जपणे बाकीचे विषय सोडून म्हणजे हा विषय काही महत्वाचा नाही असं माझं म्हणणं नाही पण एकूण देशाच्या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये एकूण सगळ्या राज्यांच्या संदर्भामध्ये सगळा विचार केला तर ह्या काय संदर्भ काय याचा एवढा दिल्लीतल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि ने नेमणुका इतकाच फक्त तो सरस तुलनेनं किरकोळ असलेला विषय आहे पण त्याच्यावरती सगळे तिथं रांग लावून हजर हा पहिला मुद्दा म्हणजे ही जी खंत आहे ती आम्ही पण व्यक्त करतो आहोत की हे विरोधक यांचा नालायकपणा वेगवेगळ्या प्रसंगी कसा समोर आलेला आहे तो आता परत एकदा समोर आलेला विशेषतः आम आदमी पक्षाचा ज्या आम आदमी पक्षानं आणि त्याच्यातही जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने आला आणि नंतर मग आता ह्याच्यानंतर ह्या विधेयकानंतर ते पालटेल ती गोष्ट वेगळी सगळ्यात पहिली हालचाल यांनी काय केली सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये जेव्हा पत्रकारांनी शोधून काढलं की विजिलन्स डिपार्टमेंटच्या या गुप्त तपास यंत्रणा या गुप्त विभागाच्या फाईल्स या ठिकाणाहून सगळ्यात पहिल्यांदा कशा उचलल्या गेल्या रात्री दीडची गोष्ट आहे तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून ह्याच्यातले सगळे बारकावे बघा म्हणजे तुम्हाला हा अध्यादेश कशासाठी पाहिजे होता तर काही जनतेच्या प्रश्नासाठी पाहिजे होता काही आत्ता आत्ता दिल्ली पाण्याखाली बुडाली होती म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भातले काही निर्णय तातडीनं घ्यायचे होते आणि ते केंद्र सरकारचा त्याच्यामध्ये अडथळा आहे किंवा एल जीचा लेफ्टनंट गव्हर्नरचा अडथळा आहे म्हणून आम्हाला हे विधेयक आणायचं होतं असं काहीच नाही पहिलं काम काय आहे तर विजिलन्स डिपार्टमेंटचं त्या त्या ह्याच्यामधून त्या कार्यालयात रात्री जाऊन फाईल ताब्यामध्ये घेणे हे जे जे अमित शहानी नंतर आरोप केला तुम्ही ते भाषण जरूर पहा हे जो आरोप गंभीर केलेला आहे की तुम्हाला तुम्ही हे जे अवैध पद्धतीनं तुमच्या घराचं जे रिनोवेशन आणि बांधकाम आणि करोडोचा खर्च केलेला आहे त्याच्या फाईल आणि ते सगळं तुम्हाला लपवालपी करायची म्हणून तुम्हाला हा एलजीचा आणि केंद्र शासनाचा हस्तक्षेप नको आहे असा सरळ थेट आरोप अमित शहानी केला आणि ह्याचं कुठलंही तर्कसंगत उत्तर ह्या विरोधकांना आम आदमी पक्ष तर जाऊ दे त्यांनी तर सगळीत लाच सोडली कमरेचं काढून त्यांनी डोक्याला गुंडाळलेलं आहे बाकीच्या विरोधकांना पण ह्याच्याबद्दल काहीही मांडता नाही आलं बाहेर बोलता नाही आलं ट्विट करता नाही आलं कालच्या संपूर्ण दिवसभराच्या नंतर मी आवर्जून बघतो आहे जेव्हा हे सगळे लिब्रांडू पत्रकार बाकीच्या प्रत्येक प्रश्नावरती बारीक बारीक सगळं त्याचं शब्दछल करत बसतात बोलत बसतात यांनी जे मुद्दे गृहमंत्र्यांनी भर संसदेमध्ये उपस्थित केले गंभीर असे आरोप केले आणि अतिशय के जे जे चिरफाड केली आपण असं म्हणतो हे जे काही सांगितले त्याच्याबद्दलचे एकही प्रतिवाद करणारा मुद्दा कालच्या दिवसभरामध्ये समोर नाही आला म्हणजे संसदेत तर काहीच झालं नाही ते तुम्हाला माहिती आहे म्हणजे सविस्तर असं पण बाहेर पण कोणी त्याच्यावरती ट्विट केलेलं आहे नेमका एखादा मुद्दा उपस्थित केला असं काहीच नाही राज्यांचे अधिकार कशा पद्धतीनं काढून घेतले जातात असा आरडाओरडा करताना हा राज्याचा मुद्दाच येत नाही दिल्ली हे पूर्ण राज्य नाही आधीपासून नाही आहे म्हणजे जेव्हा गृहमंत्र्यांनी चर्चेमध्ये पार बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या निर्मितीच्या वेळेस या संदर्भातली जी काही चर्चा त्यांनी केली इतरांनी केली टिप्पणी केली ह्या सगळ्या गोष्टी समोर मांडलेल्या आहेत प्रत्येक वेगवेगळ्या देशातल्या राजधान्यांमध्ये तिथल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम काय आणि कसं चाललं असेल असतं आहे त्या तुलनेमध्ये आपलं कसं आहे या सगळ्याच्या बाबतीतली चर्चा समोर ठेवली दिल्लीला संपूर्ण राज्य असा वेगळा दर्जा कसा देता येऊ शकत नाही दिल्ली दिल्ली ही, ही राजधानी असल्यामुळे त्या ठिकाणी बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अनुषंगाने बरं त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे यांनी एक नको तो मुद्दा समोर आणला होता की हे राज्याच्या याच्यावरती घाला आहे आणि तुम्ही अशा पद्धतीनं हे करू शकत नाहीत वस्तुत संवि आणि हे संविधान विरोधी आहे हे तर आपल्याकडं की नाही एक वाक्य म्हणजे पालूपद असल्यासारखं आहे जशी ती रेकॉर्ड अडकते ना पुन्हा पुन्हा तसं संविधान मे संविधान मे संविधान मे दिल्लीच्या संदर्भामध्ये कुठलेही कायदे नियम करण्याचा अधिकार केंद्र शासनाला कायमस्वरूपी आहे तुम्हाला नाही तुम्ही बाकीच्या बरं हे असं केल्यानं बाकीच्या राज्यावरती हे के केलं कुठल्याही राज्याच्या बाकीच्या ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा ह्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही कारण की तसं प्रोविजनच आपल्या संविधानामध्ये नाही आहे आपल्या संविधानामध्ये तशा पद्धतीचं कुठलंही प्रावधान करून दिलं गेलेलं नाहीये जे की दिल्लीसाठी आहे दिल्ली ही केंद्रीय राजधानी असल्यामुळे त्या ठिकाणच्या प्रशासनाच्या बाबतीतले नियम आणि कायदे करायचा अधिकार केंद्र सरकारला आहे दुसरा मुद्दा असा उपस्थित होतो की तुम्ही आतापर्यंतची जी कारवाई केली त्याच्यामध्ये अगदी म्हणजे ही जी सगळी चिरफाड समोर आलेली की मंत्रिमंडळाच्या बैठका किती झाल्या संसद तुमच्या दिल्ली विधानसभेचे अधिवेशन किती भरले त्याच्यानंतर प्रत्यक्ष मंत्री सरळ अध्यादेश कसे का काढतो आणि काय त्याच्यावरती त्या संबंधित अधिकाऱ्यांना पण डावलल्या कसं जातं हे सगळे पुरावे समोर आलेले आहेत म्हणजे आत्ताचा तुमचा जो कारभार होता आठ नऊ वर्षाचा आम आदमी पक्षाचा ह्यांनी लोकशाही पद्धतीनं कसा चालवला नाही म्हणजे एरवी लोकशाही खत्रेमध्ये म्हणायचं संविधान खत्रे खत्रेमे म्हणायचं सगळ्या गोष्टी करायच्या आणि प्रत्यक्षामध्ये ह्या राज्याचे जेव्हा म्हणजे प्रशासनाचं चा, काम चालू असताना लोकशाही संकेत कसे आणि काय डावलले गेले हे वारंवार समोर आलेले विधी विधिमंडळाचं सत्र दिल्लीच्या आयोजित करत असताना त्याचे अधिवेशनं किती होतात जसं आपल्याकडे एका वर्षामध्ये तीन अधिवेशनं होतात अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं पावसाळी अधिवेशन असतं हिवाळी अधिवेशन असतं संसदेचं सांगत नाही मी विधिमंडळाचं सांगतोय ते तर आहेच आहे जवळपास सगळ्या राज्यांमध्ये याच पद्धतीनं अधिवेशन होतात दिल्लीमध्ये असं घडत नाही दिल्लीमधल्या त्या विधानसभेचे फक्त एक अर्थसंकल्पीय अधिवेशन कसं होतं आणि एकूणच अधिवेशन टाळण्याकडे कसा कला हे केवळ अधिवेशन टाळणे असं नाही मंत्रिमंडळाच्या बैठकाही कशा नियमित स्वरूपामध्ये होत नाहीत महाराष्ट्रामध्ये अशी पद्धत आहे मला वाटतं काही बुधवार काहीतरी एक वाढ ठरलेला आहे मंगळवार का बुधवार त्या दिवशी म मंत्रिमंडळाची बैठकही ठरलेली असते जेव्हा इतर राज्यांमध्ये कुठल्याही पक्षाचं असो हे काही फक्त भाजपशी संबंधित काँग्रेसशी संबंधित गोष्ट नाही कुठल्याही पक्षाचं सरकार असो त्या त्या, त्या राज्यामध्ये विधिमंडळाचे अधिवेशन नियमितपणे होणे मंत्रिमंडळाच्या बैठका नियमितपणे होणे आणि सरकारी याच्यावरती अधिकाऱ्यांच्या कशा सया असणे ती जी पद्धती ही फॉलो केली जाते बाकीच्या विरोधकांच्या राज्यामध्ये सुद्धा हे सगळं जेव्हा गृहमंत्री मांडतायत आणि तेव्हा त्याला उत्तर द्यायला कुठलेही मुद्दे आम आदमी पक्ष किंवा विरोधकांकडं शिल्लक नाहीत म्हणजे हे तोंडानं जरी बोलत असले लोकशाही खत्रेमे प्रत्यक्षामध्ये यांच्याच या वागणुकीतून लोकशाही खत्रेमे संविधान खत्रेमे झालेलं आहे त्यावरची उसंतवाणी लोकसभेमध्ये चर्चा कारवाई आपची धुलाई आपला लपविण्यासाठी भ्रष्टकारभार हवा अधिकार अनिर्बंध त्याचसाठी सारी चाले तडफड करी बडबड लोकहित विरोधी ऐक्याचा इंडिया प्रयोग केजरूचे भोग टळे चिना लोकसभेमध्ये मंजूर हो बिल केजरूचे दिल धडकते आप बुडताना मारे हात पाय खोलातच जाय पक्ष सारा कांत नाव आम तरी सारे खास स्वार्थ हम खास दडलेला स्वार्थ हम हम खास दडलेला आम आदमी पक्ष नाही हा खास आदमी साठीच काम करणारा पक्ष आहे जेव्हा की यापूर्वी तिथे काँग्रेसचं सरकार होतं त्या मोठ्या पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये सुद्धा असा प्रत्यक्ष संघर्ष मुख्यमंत्री आणि एलजी असा झालेला नाहीये केंद्रात एक सरकार त्या राज्यात दुसरं सरकार असंही त्या ठिकाणी घडलेलं आहे पण हे सगळं भाजप आणि काँग्रेसच्या दोन्ही जेव्हा मुख्यमंत्री होते केंद्रात त्यांचे सत्ता होती चालू असताना असे संघर्ष आलेले नाहीत पण आम आदमी पक्षाच्या कालखंडामध्ये मात्र दिल्लीचा तर बोजवारा झाला प्रशासनाचा बोजवारा झाला पण हे ज्या लोकशाहीच्या नावानं डमरू वाजवत फिरतात टिमकी वाजवतात आडाओडा करतात लोकशाही खत्रे मी म्हणतात प्रत्यक्षामध्ये आम आदमी पक्षाच्या या कारवाईनंच या सॉरी कारभारानंच दिल्लीच्या दिल्लीमध्ये लोकशाही कशी धोक्यात आली ह्याचे पुरावे समोर आलेले आहे इथेच थांबूयात धन्यवाद